उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा जाहीर प्रवेश केला. मोहपाडा येथील जनता विद्यालयात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. शेकापातून डॅशिंग युवा नेते व कसलखंड ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, कसलखंड ग्रामपंचायतीचे सरपंच माधुरी अनिल पाटील, उपसरपंच अजित पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर बडे, शेकापचे ज्येष्ठ नेते वासुशेठ मांडवकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पवार, टेंभरीचे माजी सरपंच भरत म्हात्रे, ज्ञानेश्वर मुंडे, माजी उपसरपंच अमित मांडे, माजी सरपंच जया पाटील, माजी सरपंच काका गायकवाड, माजी उपसरपंच राजेश भंडारकर, प्रथमेश मालसुरे, माजी उपसरपंच जगन्नाथ पाटील आदींसह शेकाप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 1200 अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. या सोहळ्यास भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, माजी आमदार रेवेंद्र साटम, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, ज्येष्ठ नेते विजय शिरडोणकर, पनवेल उरण विधानसभा मतदारसंघाचे विस्तारक अविनाश कोळी, पंचायत समिती सदस्या तनुजा टेंबे यांसह विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्यांचे स्वागत करून भाजपवर विश्वास ठेवून जो प्रवेश केला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली. गणपतीचा सण आज सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि आपल्याकडे अशी सवय आहे, गणपतीकडे आपण सर्वजण नेहमीच आपल्यासाठी स्वतःसाठी काहीतरी मागत असतो. मी आपणा सर्वांना विनंती करणार आहे की आपणही आपल्यासाठीच मागा, आपणही आपल्यासाठीच मागा, परंतु मागत असताना आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य हे उज्ज्वल होण्यासाठी एक चांगला लोकप्रतिनिधी याच साकडं गणपतीकडे. आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण या सर्व गोष्टींमुळे एक गोष्ट जी आपण सर्वांनी लक्षात ठेवून येणाऱ्या काळात करण्याची गरज आहे. महेश बालदी असतील, त्यांच्या बरोबरचे असणारे सहकारी असतील, यांची प्रचंड मेहनत आहे. जैन पेटी असेल किंवा तिथल्या असणाऱ्या अनेक समस्या असतील, जैन पेटीच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांना खऱ्या अर्थाने न्याय दिला गेला पाहिजे, यासाठी जर कोण प्रयत्न करत असेल तर महेश बालदींच्या व्यतिरिक्त कोणी करत नाही. इथले असणारे पूर्वीचे लोकप्रतिनिधी यांनी सर्वांनी तुम्हाला एकत्र घेऊन आंदोलनं केली, परंतु आंदोलनं करून त्यांनी काय मिळवलं तर त्या जैन पेटी असेल किंवा इथल्या असणाऱ्या ज्या विमानतळाच्या बाबतीमध्ये असतील, त्यांनी आंदोलनं केली परंतु स्वतःला त्या आंदोलनाच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम मिळवून घेतलं, परंतु इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांना खऱ्या अर्थाने न्याय करण्याचं जर काम कोण करत असेल तर महेश बालदी करत असेल. तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या स्मृती इराणीजी या राहुल गांधींच्या विरुद्ध मागच्या वेळा हरल्या, यावेळेला पुन्हा तिथे 5 वर्ष काम करून गेल्या, निवडणुकीला आल्या, त्या निवडून आल्या, राहुल गांधींना पाणी पाजलं.
तसेच काम महेश भाटीचं झालंय आणि म्हणून त्यांच्या दृष्टीनं त्यांच्यासारखं यश हे तुम्हाला 100% मिळणार अशा प्रकारची मला खात्री वाटते आहे. आपण सर्वांनी ताटपणानं जे काम आज देशाचं नाव लोकी वाढवण्यात चाललं आहे, जगामध्ये मोदी साहेबांनी या आपल्या भारतीय जनता पक्षाला नाव मिळवून दिलेलं आहे. आपल्याला मुख्यमंत्री साहेबांना जो आज प्रत्येक क्षणाला जे जे काम जशा प्रकारचं पाहिजे अष्टपैलू नेतृत्व आपल्याला म्हणूया तशा प्रकारचे देव फडणवीस साहेब आपल्याला देत आहेत. जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर, पालकमंत्री यांच्याकडून आज महेश बालदी तसं काम करतायत, त्याच्यामुळं महेश बालदीच्या पाठीशेवटी ताटपणानं उभं राहून भावी आमदारांनी त्याचा उल्लेख आपण आज करतोय तो खरा करून दाखवा त्यासाठी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. भाजपामध्ये आल्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत करून आम्ही सगळे आपल्या बरोबर आहोत त्याची खात्री देऊन थांबतो. मोबाईल सगळ्यांनी बाहेर काढला. आता एक नंबर सांगतो तो डायल करा 8980 पुन्हा 80 पुन्हा एकदा 80 आणि शेवटी पुन्हा एकदा 80 8980808080 हा नंबर डायल करा आणि हा नंबर डायल केल्यावरती तुमचा कॉल कट होईल आणि तुम्हाला एक मेसेज येईल की तुम्ही भाजपचे सदस्य झाला आणि मग तुम्हाला मोबाईलवरती जी लिंक येईल त्या लिंकवरती तुमचे सगळे डिटेल भरले की भाजपचं आय कार्ड हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळतं. ज्यांना ज्यांना मोबाईल या ठिकाणी नंबर डायल केला आहे, मेसेज आला आहे, त्या सगळ्या मेसेज आलेल्या लोकांनी त्यांची फॉर्मॅलिटी पूर्ण करून घ्यायची आहे. आज 9 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिन आहे. या क्रांती दिनाला भारतीय जनता पार्टीनं भाजपचे सदस्य बनवण्यासाठी एक विशेष मोहीम आखली आणि त्या मोहिमेमध्ये आपण सगळेजण सदस्य झाला. शेका पक्षाची तर अवकात नव्हती, त्यांना सुचत नव्हतं. ठाणे खाडी पलीकडे कधी मंत्रालय कधी दिल्ली बघितलं नाही. त्यांची अवकात नव्हती, त्यांच्याकडून अपेक्षा पण नव्हती. फक्त जाती जाती गावागावात भांडणं करायची. एकाला सांगायचं तू जिल्हा परिषद सांभाळ, दुसऱ्याला सांगायचं तू पंचायत समितीत कर, तिथे वाटेल ते वाटोळा कर, पैसे कमव, गावातला बूथ सांभाळ आणि मला मतं दे. याच्या भरोशावर अनेक वर्ष झाली, अनेक पिढ्या मागे गेल्या. हा विभाग विकासापासून वंचित राहिला तो शेतकरी कामगार पक्षामुळे. आणि गेल्या वेळेला MIDC तर शिवसेनेच्या ताब्यात होती, उद्योगमंत्री त्यांचे होते. काय अडचण होती या इथल्या MIDC च्या समस्या सोडवायला? पण समस्या सोडवायला एक राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. मग दिल्लीतलं नेतृत्व असेल, राज्यातलं नेतृत्व असेल, ह्या सर्व ओळखी मुख्यमंत्री ओळखतात, मंत्री ओळखतात, केंद्रातले मंत्री ओळखतात. या सगळ्यांच्या ओळखीचा समाजाला फायदा होत नसेल तर ती ओळख कामाची नाही हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणून या जबाबदारीने सर्वांना आणि येत्या काळ हा काळजी नका करू आपलाच आहे. जबाबदारीने सांगतो, यंदा प्रशांत शेठ तुम्ही 1 लाख मताने निवडून येणार आहात आणि मी या मतदारसंघामध्ये 1 लाख मतं घेणार आहे. हे आव्हान आम्ही स्वीकारलंय, माझ्या सर्व सहकाऱ्यांनी स्वीकारलंय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.